नमस्कार, मी ऋषिकेश राऊत. आज आपण विशेष प्रश्न या घटकातील सामाजिक बुद्धिमत्ता या उपघटकाविषयी अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, विशेष प्रश्न हा घटक आपल्याला माहितच आहे की 4% भारांशासह आहे. त्यातील सामाजिक बुद्धिमत्ता हा दुसरा उपघटक आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा, सामाजिक बुद्धिमत्ता हा विषय पाहताना आपला घर, परिसर, शाळा या ठिकाणी आपण वेगवेगळ्या गुणांचा अभ्यास करीत असतो. त्या ठिकाणाहून आपण वेगवेगळे अनुभव घेत असतो. त्या ठिकाणाहून सहकार्य, जबाबदारी ह्या गोष्टींविषयी आपण अजून माहिती घेत असतो. ते गुण आपल्यामध्ये विकसित करीत असतोत. बघा, त्याचबरोबर बघा मित्रांनो, की आपल्या शाळेतील असतील किंवा समाजातील असतील वेगवेगळे सहल, सण समारंभ, श्रमदान, मदतनिधी, नैसर्गिक साधनसंपत्ती, पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन, रांगेतील शिस्तपालन, वर्गातील शिस्तपालन, स्वच्छता इत्यादी वेगवेगळे जे समाजातील जे घटक आहेत, या घटकांबद्दल समाज हिताच्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागतो. समाजाचं हित होईल, वैयक्तिक हितापेक्षा इतरांचं हित होईल किंवा या घटकांच्या दृष्टीने चांगल्या गोष्टी होतील यांचा आपल्याला विचार करावा लागतो या घटकामध्ये. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या सामाजिक परिस्थिती असतात त्या सामाजिक परिस्थिती बाबत आपल्याला सकारात्मक भूमिका या घटकामध्ये घ्यावी लागते. यावरून आपल्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, की सामाजिक बुद्धिमत्ता या घटकामध्ये समाजासाठी उपयोगी होईल अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या प्रश्नावरून आलेल्या पर्यायातील निवडाव्या लागतात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विचार केला तर आपलं जे परिसर अभ्यासचं जे पुस्तक आहे, त्या परिसर अभ्यासाच्या पुस्तकामधून वेगवेगळे जे घटक आपल्याला दिलेले आहेत त्यातील अनुभवांचा आपल्याला या उपघटकाच्या अभ्यासासाठी मदत होऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला प्रश्न असे विचारले जातील की ज्यामध्ये एखादी परिस्थिती असेल आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्या वेगवेगळ्या पर्याय दिलेले असतील आणि त्या पर्यायामधून योग्य ते पर्याय ज्या ठिकाणी स्वतःच्या फायद्यापेक्षा आपल्याला समाजाचा किंवा या ठिकाणी जे घटक दिलेले आहेत त्या घटकातील त्यांच्या हिताचा जो पर्याय असेल तो पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यातून योग्य जे उत्तर आहे ते आपल्याला शोधायचं आहे.